आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत क्वाड्रेटिक इक्वेशन मधलं नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप हा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. वी नो दॅट द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 बघा कोणते तर x इक्वल टू मायनस b प्लस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a अँड अनदर रूट इज x इक्वल टू मायनस b मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a बघा ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाची या वर्ग समीकरणाची मुळे काय आहे बघा x बरोबर वजा b अधिक वर्गमूळात b वर्ग वजा 4ac छेद 2a आणि दुसरं मूळ आहे x बरोबर वजा b अधिक वर्गमूळात b वर्ग वजा 4ac छेद 2a अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्म्युला मेथड मध्ये आपल्याला दोन मूळ मिळालेली होती दोन वी फाइंड द टू रूट्स बाय यूजिंग द फॉर्म्युला मेथड म्हणजे सूत्र पद्धतीचा वापर करून आपण दोन मूळ प्रत्येक वर्ग समीकरणाची शोधलेली आहेत अशा पद्धतीनं आता ह्या जी संख्या तयार होईल तर ह्या संख्येमध्ये द व्हॅल्यू ऑफ दॅट नंबर डिपेंड्स अपॉन दॅट इरेशनल पार्ट जो त्यामध्ये असणारा अपरिमेय भाग जो आहे त्या अपरिमेय भागावर ह्या पूर्ण संख्येची किंमत अवलंबून असणार आहे म्हणजे कसं तर एकतर ती संख्या रिअल असेल किंवा रिअल असू शकणार नाही वास्तव असेल किंवा वास्तव असू शकणार नाही वास्तव कधी असेल आणि वास्तव कधी असू शकणार नाही तर तो आता मायनस बी याचा जर विचार केला तर आपण हे रिअल नंबर आहे 2a हा सुद्धा रिअल नंबर होईल पण रूट बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे वर्गमूळात बी वर्ग वजा 4ac हा जो आहे हा अपरिमेय घटक जो आहे तो अपरिमेय घटक म्हणजे तो अपरिमेय घटकाची किंमत ही त्यातल्या असणाऱ्या कर्णिस्थ पदावर अवलंबून असणार आहे म्हणजे बी वर्ग वजा 4ac वर अवलंबून असणार आहे म्हणजे त्या अपरिमेय घटकावर अवलंबून असणार आहे मग आता बाळांनो इथं अपरिमेय घटकावर जर बघितलं तर इथं किती प्रकारच्या संख्या आपल्याला मिळू शकतील तर इथं तीन प्रकारामध्ये संख्या आपण विभागता येऊ शकते संख्या रेषेवर जर संख्या बघितल्या तर पॉझिटिव्ह नंबर आहे 0 आहे निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे तीन प्रकारच्या संख्या इथं होऊ शकते आता जर समजा इथं पहिला भाग घेतला की बी स्क्वेअर इफ जर बी वर्ग वजा 4ac याची किंमत जर शून्यापेक्षा मोठी असेल म्हणजेच कशी असेल तर ही संख्या पॉझिटिव्ह म्हणजे धन असणार आहे कशी असणार आहे बाळा धन जर संख्या असेल धन संख्या जर मिळाली तर काय होऊ शकेल तर ही किंमत निघून जाणार नाही बरोबर ही किंमत निघून जाणार नाही मग एकदा याची किंमत अधिक म्हणजे वजा बी मध्ये ही किंमत मिळवून एक उत्तर मिळेल आणि वजा बी मध्ये वजा बी मधून ही किंमत वजा करून आपणाला दुसरं एक उत्तर मिळेल म्हणजे याचा अर्थ जिथं आपणाला जर विचार केला तर इथं दोन उत्तरं मिळतील किती उत्तर मिळतील दोन एकदा धनचिन्ह वापरून एक उत्तर मिळेल आणि एकदा ऋणचिन्ह वापरून एक उत्तर मिळेल म्हणजे बी वर्ग वजा 4ac हा जो रॅडिकल आहे म्हणजे कर्णिस्थ जो पद आहे बी वर्ग वजा 4ac याची किंमत जर धन असली म्हणजे शून्यापेक्षा मोठी जर आली तर तिथं दोन उत्तरं मिळतील
आता ती दोन्ही उत्तर जर बघितली तर आपल्याला माहिती आहे धन संख्येचं वर्गमूळ आपल्याला घेता येऊ शकतं, कोणत्याही धन संख्येचं वर्गमूळ घेता येतं. आणि बी स्क्वेअर रूट ऑफ एनी पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज रियल नंबर, तो रियल नंबर. म्हणजे याचा अर्थ हे जे उत्तर मिळणार आहे ते आपल्याला कसे असणार आहे, तर वास्तव संख्या रियल असेल, वास्तव संख्या हे पण वास्तव संख्या मिळणार आहे, पण दोन वेगवेगळी मिळणार आहे उत्तर. म्हणून इफ जर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजे पॉझिटिव्ह मिळालं, धन जर मिळालं, देन रूट्स आर कसे असणार आहेत बघा, रूट्स ऑफ अ इक्वेशन आर कसे असणार आहेत रिअल, अँड दोन वेगवेगळी मिळणार आहेत, वेगवेगळी मिळणार आहेत रियल अँड अनइक्वल, म्हणजे समान नसणार आहे ते. रूट्स आर रियल अँड अनइक्वल म्हणजेच काय, तर वर्ग समीकरणाची मुळ, तर वर्ग समीकरणाची मुळे कसे असणार आहेत अनइक्वल म्हणजे असमान, असमान म्हणजे भिन्न म्हणता येईल, दुसरा शब्द ह्याला वापरता येईल भिन्न, भिन्न हा सुद्धा शब्द चालेल. असमान काय, रियल म्हणजे काय वास्तव, वास्तव संख्या असतील, म्हणजे ज्यावेळी त्या बी स्क्वेअर मायनस फोर एसी आपण त्याला नाव दिले बघा डिस्क्रिमिनंट डेल्टा म्हणतात, डी न दर्शवतात किंवा ट्रायंगल काढतो आपण, वास्तव संख्या असतील कधी जेव्हा त्याची किंमत भिन्न असेल त्यावेळी. दुसरा पार्ट काय म्हणता येईल, तर इफ जर बी वर्ग वजा चार ए सी याची किंमत जर शून्य झाली तर काय होऊ शकेल बघा, याची किंमत जर शून्य आली तर पहिल्या मुळामध्ये देन तर काय होऊ शकेल बघा, पहिलं मूळ आहे एक्स इक्वल टू मायनस बी प्लस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए, आणि दुसरं मूळ काय अँड एक्स इक्वल टू मायनस बी मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए, म्हणजे वजा बी वजा वर्गमात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन्ही. आता बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत शून्य आहे म्हणजे एक्स बरोबर वजा बी अधिक वर्गमात शून्य छेद दोन्ही, अँड एक्स इक्वल टू वजा वजा बी वजा वर्गमात शून्य छेद दोन्ही. आता गंमत काय झाली, शून्याचं वर्गमूळ किती असणार आहे बघा, बरोबर शून्याचं वर्गमूळ शून्यच येणार आहे. आता शून्याचं वर्गमूळ शून्य आलं तर शून्य यामध्ये मिळवा वजा करा काही फरक पडणार नाही, कारण का वजा बी छेद दोन्ही हे एवढंच उत्तर येईल, अँड इथं सुद्धा काय मिळेल एक्स बरोबर वजा बी छेद दोन्ही एवढंच उत्तर मिळणार आहे. आता दोन्ही मुळ जर बघा, दोन्ही मुळ समान आणि ती कसे, तर या वास्तव संख्या असणार आहेत रियल असणार आहे. सो रूट्स आर कसे असणार आहेत, रूट्स ऑफ अ इक्वेशन आर कसे असणार आहेत रियल अँड इक्वल, कधी जर बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत शून्य आली म्हणजे या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू झिरो आली तर रूट्स ऑफ अ इक्वेशन आर रियल अँड इक्वल, तर वर्ग समीकरणाची मुळ कशी असणार आहे समान वास्तव संख्या, समान वास्तव संख्या असणार आहे. समान वास्तव संख्या असते कधी बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य आलं तर. उलट बनूया आपण, इफ रूट्स ऑफ अ इक्वेशन आर रियल अँड इक्वल देन बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इक्वल टू झिरो,
जर बी वर्ग वजा 4 ए सी ची किंमत 0 असेल तर रूट्स कसे असतात रियल आणि इक्वल मग आता रूट्स जरी रियल आणि इक्वल असतील तर बी वर्ग वजा 4 ए सी ची किंमत किती असणार आहे 0 म्हणजे बी वर्ग वजा 4 ए सी ची किंमत 0 असताना वर्ग समीकरणाची मुळे समान वास्तव संख्या असणार आहे मग वर्ग समीकरण आता उलट बघूया वर्ग समीकरणाची मुळे समान वास्तव संख्या असतील तर बी वर्ग वजा 4 ए सी बरोबर किती येणार 0 बरोबर आहे मग हा दुसरा प्रकार झाला एक पॉझिटिव्ह घेतला पॉझिटिव्ह मध्ये असमान वास्तव संख्या मिळतात 0 घेतला तर इथे समान वास्तव संख्या मिळतात आता समजा तिसरा मुद्दा म्हणूया तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय म्हणूया तिसरा मुद्दा तर इफ जर b स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 म्हणजे हा कसा असणार आहे निगेटिव्ह म्हणजे ऋण संख्या मिळाली तर काय असणार आहे बघा आपल्याला माहिती आहे याची किंमत जर ऋण झाली तर ऋण संख्येचं वर्गमूळ घेता येत नाही आणि ती कुठेही या संख्या संचामध्ये ते ऋण संख्येचं वर्गमूळ ही संख्या समाविष्ट होत नाही म्हणजे ती वास्तव संख्याच नसते म्हणजे याचा अर्थ काय म्हणता येईल देन तर काय म्हणता येईल रूट्स ऑफ इक्वेशन आर कसे असणार आहे नॉन रियल नंबर बघा नॉन रियल नंबर तर वर्ग समीकरणाची मुळे कशी असणार आहे वास्तव संख्या नसतील वास्तव संख्या नसणार आहे वास्तव संख्या नसणार आहे नसतील लक्षात घ्या अशा रीतीने तीन मुद्द्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल बी स्क्वेअर मायनस ए फोर ए सी ग्रेटर दॅन 0 शून्यापेक्षा मोठी म्हणजे 5 असेल 11 असेल अधिक संख्या धन संख्या कोणती आली तर कसे आहेत रूट्स आर रियल अँड अनइक्वल म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे कसे असमान वास्तव संख्या जर बी वर्ग वजा 4 ए सी याची किंमत जर 0 आली तर कसं होणार आहे 0 आली तर कसं असणार आहे वास्तव असणार आहे पण समान वास्तव संख्या असणार रियल अँड इक्वल आणि बी वर्ग वजा 4 ए सी ची किंमत 0 लहान आली म्हणजे ऋण संख्या जर आली तर ती वास्तव संख्या नसणार हे तीन मुद्दे लक्षात ठेवावे लागतील आता बाळांनो याच्यावर आधारित आपण नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आता प्रश्न आपण पाहणार आहोत बघा तर पहिला भाग आहे तो म्हणजे ऍक्टिव्हिटी तुम्हाला पेज नंबर 40 बरोबर ऍक्टिव्हिटी दिलेली बघा दिलेली का 44 पानावर इथं संख्या दिली 50 दिली 0 दिली आणि इथं काहीतरी वजा 30 का काहीतरी दिली मला सांगा ह्या काय तर ही तुम्हाला जे दिलेले हे व्हॅल्यू आपण डिस्क्रिमिनंट म्हणले का बघा तो तक्ताय म्हणजे विवेचकाची किंमत आणि इकडे नेचर ऑफ रूट सांगायचंय तुम्हाला असा तक्ता दिले काय असणार मग आता 50 कसली संख्या येईल 50 ही धन संख्या आली बघा पॉझिटिव्ह नंबर आला पॉझिटिव्ह असल्यावर काय तर रूट्स आर रियल अँड इक्वल म्हणजे इथं उत्तर काय पाहिजे रूट्स आर रियल अँड इक्वल बघा ऍक्टिव्हिटी दिलेली कुठली पेज नंबर किती 44 पानावरची ऍक्टिव्हिटी दिलेली रूट्स आर रियल अँड सॉरी अनइक्वल रियल अँड अनइक्वल म्हणजे काय असमान वास्तव संख्या मुळे कसे असतील असमान वास्तव संख्या मुळे असणार आहे असमान वास्तव संख्या बरोबर आहे 0 असेल तर काय बघा 0 इथं 0 मिळेल इथं काय रियल अँड इक्वल रूट्स आर
goods are कसे असणार आहेत real and equal म्हणजे काय मुळे कसे असणार आहेत मुळे समान वास्तव संख्या समान वास्तव संख्या बरोबर आणि निगेटिव वजा 30 काय तर दिले रे वजा 30 दिला असेल बहुते मग काय ऋण असेल तर कसा असेल रूट्स आर नॉन रियल कसे असणार आहेत रूट्स आर नॉन रियल नंबर्स म्हणजे काय वास्तव संख्या नाही केवळ नसतील म्हटलं तरी चालेल मुळे कसे वास्तव संख्या नसणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ती पेज नंबर 44 ची ह्याच्या खाली ऍक्टिव्हिटी सोडवू शकता आता तुमच्या मी जरा एक पुसून टाकतो बघा तुम्ही लिहून पूर्ण करालच ही खात्री आहे मला सगळ्या बरेचसे विद्यार्थी अभ्यास करत नाही हे मलाही दिसतंय व्हिडिओ पाहत नाही आता पुढे प्रॅक्टिस सेट मला वाटतंय 2.5 मधला जो आहे तो क्वेश्चन नंबर 1 जो दिलेला आहे तो क्वेश्चन नंबर 1 मध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ऍक्टिव्हिटी त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली बघा इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे असं कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय तर ax वर्ग आणि bx आणि c आणि इथं परत म्हणलेले तीन भाग केलेले तिथं असे तीन भाग केलेले बघूया क्वेश्चन बघूया बाळांनो 2.5 मधला जो क्वेश्चन नंबर 1 मध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली ते ऍक्टिव्हिटी दोन भाग केलेले तिथं इथं दिलेलं आहे ह्यातल्या ह्या इक्वेशनचं बी वर्ग वजा 4ac ह्याची जी किंमत आहे ह्याची किंमत अधिक 5 आहे आणि बी वर्ग वजा 4ac ह्याची किंमत वजा 5 दिलेली आणि पुढं त्याच्या पुढं दिलेलं आहे तो म्हणजे दोन दिलेला आहे हा प्रश्न क्रमांक दोन मध्ये सांगितलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ अ डिस्क्रिमिनंट
म्हणजे विवेचकाची किंमत काढा असा प्रश्न दिलेला आहे. तर पहिला एक उदाहरण घेतो मी बघा. 2m स्क्वेअर प्लस 3m मायनस 1 इक्वल टू 0. आता पहिला एक प्रश्न असा आहे बघा की दिलेल्या इक्वेशनचं आपणाला जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर पहिलं त्याच्या एबीसीच्या किमती मांडता येणं आवश्यक आहे. आणि एबीसीच्या किमती मांडण्यासाठी ते इक्वेशन हे त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडणं आवश्यक आहे. म्हणजे सामान्य रूपामध्ये ते समीकरण लिहिलं पाहिजे. आता मुळातच हे देताना किंवा मी घेताना हे सामान्य रूपामध्ये समीकरण घेतले. कम्पेअर जर केलं तर इथं उत्तरामध्ये पहिला भाग येईल ए ची किंमत किती. ए म्हणजे क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशियंट. तिथं क्वाड्रॅटिक टर्म म्हणजे वर्गपद, वर्गपदाचा सहगुणक 2 आहे. बी म्हणजे लिनियर टर्मचा कोएफिशियंट म्हणजे रेषीय पदाचा सहगुणक म्हणजे मधल्या पदाचा सहगुणक किती आहे. बी म्हणजे 3 आहे. आणि सी म्हणजे क्वार्टर टर्म. ती काय आहे, एक म्हणाल सॉरी वजा एक म्हणावं लागेल बघा कारण ते ऋण आहे चिन्हासह घ्यावं लागेल. मग तुम्ही म्हणणार सर तिथं 3 अधिक आहे तुम्ही का लिहिलं नाही. 3 फक्त लिहिलं की याचा अर्थ तो पॉझिटिव्ह नंबर आहे, हा प्रघात आहे, त्यामुळे धन 3 लिहिण्याची आवश्यकता नाही. आता याच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. डिस्क्रिमिनंटला डेल्टा म्हणतात, तो डी न दाखवतं किंवा तुमच्या पुस्तकामध्ये डी न म्हणले ते डी म्हणलं हे काढलं डेल्टा तरी चालेल. म्हणजे डिस्क्रिमिनंट काय, बी वर्ग वजा 4ac बी चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग तर 3 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत 2 आहे आणि गुणिले सी ची किंमत वजा 1 आहे. बघूया आता 3 चा वर्ग किती आला बाळा म्हणून, बरोबर आहे 9 आला. पुढे 4 गुणे 8 एके 8. आता ऋण ऋणचा गुणाकार आहे तो धन होईल. 9 अधिक 8 बरोबर किती आलं 17. म्हणजे डी वर्ग वजा 4ac ची किंमत म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 17. किती आली डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 17. तुम्ही अशा पद्धतीनं हे सोडवू शकता. अजून उदाहरण देतो दुसरं बघा. 2x इन ब्रॅकेट 3x मायनस 5 अँड मायनस 3 इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणणार सर हे असं का घेतलं, बरोबर आहे बरोबर. मग एबीसीच्या किमती जर लिहायची असतील तर पहिलं काय करावं लागेल तुम्हाला, तर ते इक्वेशन त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल. म्हणजे इथं स्टँडर्ड फॉर्ममध्ये करण्यासाठी ह्या 2x ने याला मल्टिप्लाय करूया. म्हणजे 2x ने जर मल्टिप्लाय केलं तर 3 गुणे 6 म्हणजे 6x वर्ग झाला. आता 2 वजा 5 ला गुणलं म्हणजे वजा 10 गुणिले x. आता वजा 3 ला गुणावं लागणार नाही तर हा कंस पूर्ण झाला, बरोबर आहे. मर्यादा घातली होती की वजा 5 पर्यंतच गुणा, त्याच्या पुढे नको, कंस मर्यादा घालतो, बरोबर आहे. वजा 3 तसंच येईल बरोबर 0. आता बघूया इथं ए ची किंमत किती आली बघा. आता स्टँडर्ड फॉर्मला दिलाय ए ची किंमत म्हणजे क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशियंट 6, बी ची किंमत ही वजा 10 आहे आणि सी ची किंमत जी आहे ती वजा 3 आहे. म्हणून डेल्टा बरोबर आहे म्हणजे डी बरोबर काय आहे, बी वर्ग वजा 4ac. आता बी चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग तर वजा 10 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 6 गुणिले सी ची किंमत आहे वजा 3 कंसात केली ऋण आहे त्यामुळे. आता बघूया ऋण 10 चा वर्ग निगेटिव्हचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे हा धनच असणार आहे. किती आला 100 आला. पुढे 6 24 3 72. आता बघूया काय होत आहे, ऋण धन ऋण होणार आहे आणि ऋण ऋण धन होणार आहे म्हणजे अधिक येणार आहे. म्हणजे किती आलं 172 येईल. म्हणजे इथं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली 172 आली बरोबर. आणखी एक आता तिसरं उदाहरण घेतो बघा. √3² प्लस 5√2 मायनस प्लसच घेतो इथं मायनस करतो बघा मायनस आणि इथं 5√2x प्लस √3 इक्वल टू 0. आता हे देताना जनरल फॉर्ममध्ये दिले, स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेले. ए बरोबर किती आलं बघा, ए बरोबर √3 बरोबर आहे. बी बरोबर काय वजा 5 वर्गमार 2 आणि सी बरोबर काय, सी बरोबर वर्गमार 3. आता बघा डिस्क्रिमिनंट डेल्टा बरोबर बी बरोबर काय, बी वर्ग वजा 4ac
चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग तर वजा पाच वर्गमूळ दोन कंसाचा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत वर्गमूळ तीन आहे आणि सी ची किंमत सुद्धा किती आहे वर्गमूळ तीनच आहे बरोबर आहे आता करूया निगेटिव्हचा स्क्वेअर ऋणचा वर्ग धन येणार आहे म्हणजे 25 येईल आणि वर्गमूळ दोनचा वर्ग किती असणार आहे दोन असणार आहे बरोबर आहे इथं पुढे वजा आता वर्गमूळ तीन आणि वर्गमूळ तीन यांचा गुणाकार पहिला करावा लागेल वर्गमूळ तीन गुणिले वर्गमूळ तीन बरोबर तीन येणार आहे आता तीन आला यांचा गुणाकार तीन आला म्हणजे वजा चार गुणिले तीन का आला वर्गमूळ तीन गुणिले वर्गमूळ तीन म्हणजे वर्गमूळ नऊ होते 25 गुणिले किती आलं 50 वजा चार एक किती 12 50 वजा 12 किती आलं 38 बरोबर आहे अशा पद्धतीने तुम्ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता आता हा प्रश्न जो आहे प्रश्न प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर कुठला आहे तर क्वेश्चन नंबर 2 आहे आता त्याच्याशी संलग्न आणखीन एक प्रश्न आहे तो म्हणजे प्रॅक्टिस सेट मध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये तुमचा तो क्वेश्चन आहे तिसरा बघा प्रॉब्लेम सेट मधला 2.5 प्रॅक्टिस सेट 2.5 मधला प्रश्न दुसरा आणि प्रॉब्लेम सेट मधला प्रश्न क्रमांक तिसरा हे तुम्ही सोडवू शकता आता त्याच्याशी संदर्भ आणखीन एक उदाहरण घेतो जरा थोडस चौथं काय दिले बघा 5 कंसात एक्स वर्ग वजा 1 बरोबर 0 5 कंसात एक्स वर्ग वजा 1 बरोबर 0 हे घेतलेले आता जनरल फॉर्म मध्ये लिहिणं गरजेचं आहे बरोबर आहे आता जनरल फॉर्म मध्ये जर लिहिलं तर काय येणार आहे 5 एक्स वर्ग वजा 5 बरोबर 0 आता इथं एक पद आलेलं नाही जे पद आलेलं नाही त्या पदाचा सर्व कुठलं पद आलेलं नाही तर लिनियर टर्मचं पद आलेलं नाही जे पद आलेलं नाही त्याचा कोएफिशियंट किंवा ते पद झिरो मानावं लागेल आपल्याला म्हणजे अधिक 0 येईल आणि वजा 5 स्थिर पद आहे बरोबर 0 बरोबर आहे म्हणजे 5 एक्स वर्ग अधिक 0 एक्स वजा 5 बरोबर 0 मग आता ए ची किंमत किती बघा ए बरोबर 5 बी बरोबर 0 आणि सी बरोबर किती आहे वजा 5 बघूया आता डिस्क्रिमिनंट डेल्टा डी बरोबर बी वर्ग वजा 4 ए सी बी चा वर्ग म्हणजे शून्याचा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत 5 गुणिले सी ची किंमत वजा 5 बरोबर आहे शून्याचा वर्ग शून्यच येणार आहे 4 5 20 20 5 100 बरोबर आहे ऋण ऋणचा गुणाकार धन होईल 0 अधिक 100 म्हणजे उत्तर किती येणार आहे 100 येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर 2 आणि प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 3 हे दोन्ही सॉल्व करू शकता आता ते एकत्र सोडवा एकदाच लिहा आणि डिस्क्रिमिनंट बरोबर आहे हे दोन्ही सोडवू शकता आता पुढे तदनंतर आहे डिटरमाइन द नेचर ऑफ अ रूट ऑफ अ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन खाली दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप ठरवा असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे तो कुठे आहे बघा प्रॅक्टिस सेट 2.5 मधला जो आहे तो क्वेश्चन नंबर 3 आहे क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर 3 डिटरमाइन द नेचर ऑफ अ रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन एक उदाहरण घेऊया आपण 6x² मायनस एक्स प्लस 12 सॉरी मायनस 12 इक्वल टू 0 6x² वजा एक्स वजा 12 बरोबर 0 हे दिलेलं वर्ग समीकरण आता आपणाला नेचर ऑफ अ रूट ठरवायचं असेल मुळांचं स्वरूप जर ठरवायचं असेल तर आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावी लागेल म्हणजे विवेचकाची किंमत काढावी लागेल मग आता काय आहे इथं विवेचकाची किंमत काढायचं म्हटलं की त्याच्या एबीसीच्या किमती लिहिता आल्या एबीसीच्या किमती लिहायच्या म्हटलं की त्या इक्वेशन हे त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे ते आता इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का आहे बरोबर आहे म्हणजे इथं आता ए ची व्हॅल्यू किती आली ए बरोबर 6 बी बरोबर तिथं काहीच नाही म्हणजे वजा 1 आहे बघा आणि सी बरोबर काय तर वजा 12 बरोबर आहे मग आता इथं
डेल्टा किंवा बी वर्ग वजा 4 एसी बी वर्ग वजा 4 एसी याची किंमत करतो बी चा वर्ग किंवा सॉरी इतेच पद्धतीने जाऊया डेल्टा किंवा तुम्ही डी म्हटला तरी चालेल बी वर्ग वजा 4 एसी बी चा वर्ग म्हणजे वजा 1 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 6 गुणिले सी ची किंमत आहे वजा 12 बघा ऋण 1 चा वर्ग हां अधिक 1 येणार आहे आता साही चौक 24 24 गुणिले 12 किती येते बघा तर 24 गुणिले 12 हा गुणाकार 288 येईल बघा बरोबर ना 288 आता ऋणचा गुणाकार धन होईल 1 अधिक 288 बरोबर 289 आता इथं म्हणूया b वर्ग वजा 4 ac म्हणजे 288 ही संख्या पॉझिटिव्ह आली सॉरी 289 ही संख्या धन आली म्हणजे b वर्ग वजा 4 ac त्याची किंमत ही शून्यापेक्षा मोठी आली धन आली याचा अर्थ रूट सार कसे असणार आहेत बरोबर आहे रूट सार रियल अँड कसा असणार आहे अनइक्वल म्हणजे मुळे कसे असणार आहेत असमान वास्तव संख्या आहे कसे आहे त्याची मुळे असमान वास्तव संख्या आहे का धन आलं दुसरे एक उदाहरण घेऊया बघा दुसरं उदाहरण घेतो सोपं घेतो एक्स वर्ग बरोबर 4x वजा 4 आता पहिलं सामान्य रूपामध्ये जनरल फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन द्या म्हणजे काय झालं तर एक्स स्क्वेअर प्लस 4x झालं मायनस 4x झालं मायनस 4 झालं प्लस 4 इक्वल टू 0 बरोबर आहे आता इथे ए बी सी च्या किमती मानूया ए बरोबर किती आलं 1 बरोबर आहे बी बरोबर किती आलं वजा 4 आणि सी बरोबर किती आहे 4 मग इथं डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू काढूया बरोबर काय b वर्ग वजा 4 ac b चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग निगेटिव्ह 4 म्हणजे वजा 4 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 1 गुणिले c ची किंमत आहे 4 ऋण 4 चा वर्ग काय आला वजा 4 चा वर्ग 16 बरोबर आहे अधिक 16 येणार आहे पुढे 4 1 4 आणि 4 चे इथेही 16 आलं 16 वजा 16 बरोबर किती आलं उत्तर 0 म्हणजे याचा अर्थ b वर्ग वजा 4 ac याची किंमत आली 0 बघा आता काय दिलेले आहे अट रूट्स कसे असतात रूट्स आर रियल अँड इक्वल बरोबर आहे रूट्स आर रियल अँड इक्वल म्हणजे मुळे कसे असणार आहेत मुळे समान वास्तव संख्या समान वास्तव संख्या आहे समान वास्तव संख्या तिसरे एका उदाहरण बघूया बघा 3x वर्ग वजा x अधिक 2 बरोबर 0 3x वर्ग वजा x अधिक 2 बरोबर 0 आता a ची किंमत किती आहे a बरोबर 3 b बरोबर किती आहे वजा 1 आणि c बरोबर काय आहे 2 बघूया आता डेल्टा बरोबर d बरोबर काय आहे b वर्ग वजा 4 ac म्हणजे कोणाचा वर्ग तर वजा 1 चा वर्ग
वजा 4 गुणिले a ची किंमत काय आहे 3 आहे आणि c ची किंमत 2 आहे ऋण 1 चा वर्ग ऋण 1 चा वर्ग काय येणार आहे ऋण 1 चा वर्ग येईल 1 अधिक 1 बरोबर आहे आता हा गुणाकार 4 3 12 12 गुणिले 24 म्हणजे वजा 24 1 वजा 24 म्हणजे किती आलं तर वजा 23 आता मला सांगा वजा 23 हे लहान आहे कोणापेक्षा शून्यापेक्षा म्हणजे b वर्ग वजा 4ac इज हे शून्यापेक्षा लहान आहे मग मला सांगा रूट्स कसे असतील बरोबर आहे कसे असणार आहेत रूट्स आर नॉन रियल नंबर्स म्हणजे मुळे वास्तव संख्या मुळे वास्तव संख्या नाही या समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही लक्षात आलं तुमच्या तिन्ही प्रकार घेतलं पॉझिटिव्ह घेतला झिरो घेतला निगेटिव्ह घेतला बरोबर आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे तो सॉल्व करू शकता तसाच प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा जर बघितलं तर प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा एक क्वेश्चन आहे आता तो कितवा आहे क्वेश्चन मी 2 मिनिटात 1 मिनिटात अर्ध्या मिनिटात सांगतो वाटलं तर इरेशनल नंबर असणारा एक्झाम्पल मी घेतो बाळांनो तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे आता तो प्रश्न क्रमांक 6 आहे त्यातलं एक उदाहरण मी घेतो म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर 3 आणि प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन नंबर उठला 6 त्या 6 मध्ये उदाहरण घेतो हे चौथं उदाहरण असेल आपलं बघा आता रूट 5 एक्स स्क्वेअर मायनस 3 रूट 3 एक्स प्लस घेतो प्लस घेतो आणि मायनस 2 रूट 5 इक्वल टू 0 हे इक्वेशन घेतलं आता ए ची किंमत किती आहे बघा ए बरोबर काय आहे ए बरोबर रूट 5 आहे बी बरोबर काय आहे तर बी बरोबर 3 रूट 3 आहे आणि सी बरोबर काय आहे तर मायनस 2 रूट 5 आहे बरोबर आहे आता डेल्टा काढला पाहिजे डेल्टा बी बरोबर बी वर्ग वजा 4 ए सी बी चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग तर 3 वर्गमूळ 3 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत काय वर्गमूळ 5 गुणिले सी ची किंमत काय वजा 2 वर्गमूळ 5 आहे बरोबर आता इथं वर्ग करूया 3 चा वर्ग त्या 3 चा वर्ग 9 येईल गुणिले वर्गमूळ 3 चा वर्ग 3 पुढे वजा 4 सॉरी एक मिनिट हे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह म्हणजे इथं पॉझिटिव्ह येईल आणि या 4 आणि 2 चा गुणाकार होईल 4 2 8 गुणिले हे वर्गमूळ 5 गुणिले वर्गमूळ 5 म्हणजे 5 येईल आता 9 3 किती आलं बाळांनो 27 अधिक 8 5 40 40 अधिक 27 किती आलं 67 म्हणजे 67 मोठा आहे कोणापेक्षा शून्यापेक्षा म्हणजे बी वर्ग वजा 4 ए सी हे मोठा आलं शून्यापेक्षा म्हणून कसे असणार आहे तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल म्हणजे मुळे समान वास्तव संख्या असणार आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.5 मधला सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक 3 आणि प्रॉब्लेम सेट म्हणजे प्रश्न संचामधला प्रश्न क्रमांक 6 हा हे सोडवा आता हे सोडवत असताना बाळांनो काय करा तर मी दिलेली 4 उदाहरणं अगोदर सोडवून घ्या आणि नंतर त्याच्या खाली ती प्रश्न एकदाच प्रश्न द्या आणि त्याच्या खाली ती सगळी उदाहरणं सोडवा म्हणजे सगळी उदाहरणं तुमची एकत्र होतील धन्यवाद आता धन्यवाद म्हणजे तास संपला नाही बाळांनो अजून पुढे घेतो जरा तो प्रॅक्टिस सेट 2.5 मधला आता क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 7वा दिलेला आहे बघा प्रश्न क्रमांक 7वा दिलेला आहे 2.5 मधला प्रश्न क्रमांक कितवा दिलेला आहे तर 7वा प्रश्न दिलेला आहे तो 7वा प्रश्न आपण आता पाहणार आहोत
काय म्हणजे ते बघा, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. खाली दिलेल्या प्रत्येक वर्ग समीकरणांच्या मुळे कसे आहे तर समान वास्तव संख्या आहे, तर के ची किंमत काढा म्हणजे कुणाची किंमत काढा म्हणजे रे के ची किंमत काढा म्हणजे रे. त्याचं पहिलं इक्वेशन आहे ते 3y² प्लस के वाय प्लस 12 इक्वल टू 0 हे दिलेलं आहे. पहिलं इक्वेशन पहिलं समीकरण 3y² + ky + 12 = 0 दिलेलं आहे. आता इथं बघा ए ची किंमत किती आहे बघा, ए बरोबर 3 आहे, बी बरोबर काय आहे तर के आहे आणि सी बरोबर किती आहे तर 12 आहे. आता इथं सांगितलंय तुम्ही रूट्स आर रिअल अँड इक्वल, रूट्स आर रिअल अँड इक्वल म्हणजे समीकरणाची मुळे कशी आहेत तर समान वास्तव संख्या आहे. आता मगा बघितलं होतं आपण एकदम मुळांचं स्वरूप दिलेलं आहे तुम्हाला, मुळांचं स्वरूप दिलेलं आहे बाळा. आता मुळांचं स्वरूप ठरवण्यासाठी आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढत होतो म्हणजे विवेचकाची किंमत काढत होतो. म्हणजे बी वर्ग वजा 4ac याची किंमत जर 0 असेल तर रूट्स आर रिअल आणि इक्वल, म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0 असेल तर मुळ समान वास्तव संख्या असतात. मग इथं मुळे समान वास्तव संख्या दिलेत म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय असणार आहे 0 असणार आहे बरोबर आहे. म्हणून सो b² - 4ac = 0 म्हणून बी वर्ग का तरी रूट्स रिअल आणि इक्वल आहे म्हणजे समीकरणाची मुळे समान वास्तव संख्या आहेत. म्हणून बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती असणार आहे 0 असणार. आता इथं बी ची किंमत भरूया, बी ची किंमत आहे के म्हणजे इन ब्रॅकेट के ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 * a किती आहे 3 * c किती आहे 12 = 0. आता बघा इथं के वर्ग वजा 4 * 3 = 12 आणि हा 12 म्हणजे किती किती कुणाचा वर्ग येणार आहे 12 वर्ग येणार आहे. वर्ग येतोय म्हणून मी केला नाही गुणाकार, वर्ग येत नसता तर गुणाकार केला होता 12 * 12 = 144. आता वजा के इथं वजा 12 वर्ग आहे तो उजव्या बाजूला गेला म्हणजेच काय असणार आहे तर के वर्ग बरोबर ऋण आहे ते धन होईल बरोबर 12 वर्ग. आता काय करूया टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ घेऊया, टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ घेऊ, वर्गमूळ घेतलं तर वर्गमूळ घेतल्यानंतर के बरोबर येणार आहे वर्ग निघून गेला. आता प्रत्येक संख्येला दोन वर्गमूळ असतात, एक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट असतात एक निगेटिव्ह स्क्वेअर रूट असतात म्हणजे अधिक वजा दोन्ही चिन्ह घेतली बरोबर 12 म्हणजे याचा अर्थ एक तर के बरोबर अधिक 12 असेल किंवा के बरोबर वजा 12 असेल. सो दी व्हॅल्यू ऑफ के, व्हॅल्यू ऑफ के इज 10 ऑर मायनस 12 म्हणून के ची किंमत, के ची किंमत अधिक 12 किंवा काय असेल वजा 12 आहे, अधिक 12 किंवा वजा 12 आहे. अशा पद्धतीने तुम्ही के ची किंमत काढू शकता बरोबर आहे. आता हे पहिलं इक्वेशन मी तो प्रश्न आहे तसाच घेतोय सगळा बघा. आता त्याच्या पुढे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला बरोबर आहे, तुम्हाला प्रश्न माहित आहे की हे पुसून टाकतो मला जरा थोडीशी जाग लागेल इथं बरोबर आहे. दुसरा प्रश्न घेऊया काय दिले kx इन ब्रॅकेट x - 2 + 6 = 0 काय दिलेलं आहे. दुसरं kx (x - 2 + 6 = 0 kx न गुणलं म्हणजे काय आलं तर kx² का तर सामान्य रूपात स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितोय इथं kx ने ह्याला गुणलं म्हणजे -2kx. आता ह्याला 6 गुणाय नाही तर कंस संपलेला आहे म्हणजे अधिक 6 तसंच आलं बरोबर 0. जर कंपेयर केलं तर ए बरोबर किती येणार आहे बघा, ए बरोबर के, बी बरोबर काय येणार आहे -2k आणि सी बरोबर काय येणार आहे 6 येणार आहे. रूट्स आर रिअल अँड इक्वल, मुळे कसे आहेत
समान वास्तव संख्या आहे म्हणून b वर्ग वजा 4ac याची किंमत किती असणार आहे 0 असणार आहे आता b चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग तर वजा 2k कंसाचा वर्ग वजा बरोबर 4 गुणिले a ची किंमत किती आहे k आहे गुणिले c ची किंमत किती आहे 6 बरोबर 0 बरोबर आहे आता ऋणचा वर्ग नेहमी काय असतो धन बरोबर आहे कोणचा वर्ग 4 म्हणजे 4k वर्ग वजा 624 k बरोबर 0 आता बघानो आता 4k वर्ग वजा 24k बरोबर 0 हे आपण सामायिक निघते बरोबर आहे आपण सामायिक निघते सामायिक काढून करा किंवा वजा 24k ते इकडे घ्या म्हणजे काय होईल 4k वर्ग बरोबर अधिक 24k आता 4k वर्ग k इथे दोन वेळा आहे त्यातला एक जो k आहे तो इकडे घेऊया आणि 4 सुद्धा या बाजूला घेऊया म्हणजे हे सगळं गुणाकाराच्या स्वरूपात आहे ते कुठल्या स्वरूपात आहे बरोबर आहे कुठल्या स्वरूपात भागाकाराचा म्हणजे k बरोबर 24k भागिले 4 आणि त्यातला आणखी एक k आहे त्याचा एक k आहे म्हणजे हा k ला हा k गेला 4 1 4 4 24 म्हणजे k बरोबर किती आलं 6 सो द व्हॅल्यू ऑफ k इज 6 म्हणजे k ची किंमत किती आहे 6 आहे k ची किंमत किती आली 6 आहे बरोबर आहे आता तुम्ही म्हणणार सर इथं जर 4k सामायिक काढला असता तर काय झालं असतं 4k जर सामायिक काढला असता तर 4k कंसात k वजा 6 बरोबर 0 म्हणजे एकतर 4k बरोबर 0 आणि k वजा 6 बरोबर 0 मग आता 4k बरोबर 0 म्हणजे k बरोबर 0 च येणार आहे मग k ची किंमत जर 0 घेतली तर ही क्वाड्रॅटिक टर्म निघून जाते 0 ने कोणत्याही पदाला गुणले तर उत्तर 0 येईल याचा अर्थ हे वर्ग समीकरण राहणार नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होत नाही म्हणजे याचा अर्थ k ची किंमत 0 असणार नाही मग हे सांगण्याऐवजी हे सोपा भाग करूया वजा 24k ते इकडे घेऊया आधी 24k होईल त्यातलं 4k गुणाकाराच्या स्वरूपात आहे k शी ते भागाकाराच्या स्वरूपात घेऊया बरोबर आहे अशा रीतीने सुद्धा सोडवून जाईल आता त्याचबरोबर प्रॉब्लेम सेट मध्ये तुमच्याकडे असाच एक क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8 आहे त्याला स्टार केला आहे तुम्ही बघा हा प्रश्न कुठला देतो मी प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन नंबर 8 आहे प्रॉब्लेम सेट हा प्रश्न संचातला दुसऱ्या प्रश्न संचातला प्रश्न क्रमांक 8 आहे आता ते इक्वेशन काय दिले बघा इन ब्रॅकेट m - 12 x square plus 2 in bracket m minus 12 into x and plus 2 equal to 0 काय क्वेश्चन म्हटलेले आहे फाइंड m इफ m in bracket m minus 12 bracket complete x square plus 2 in bracket m minus 12 bracket complete into x plus 2 equal to 0 This equation has real and equal roots. जर कंसात m वजा 12 कंस पूर्ण x वर्ग अधिक 2 कंसात m वजा 12 कंस पूर्ण गुणिले x अधिक 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे समान वास्तव संख्या असतील तर m ची किंमत काढायला सांगितले रूट्स रियल अँड इक्वल आहे समीकरणाची मुळे समान वास्तव संख्या आहे म्हणजे याचा अर्थ बी वर्ग याचा अर्थ बी वर्ग वजा 4 ची किंमत किती असणार आहे 0 असणार आहे आपण आता भरूया किंमती त्यासाठी आपल्याला एबीसी च्या किंमती लिहाव्या लागतील तर ए बरोबर काय असणार आहे तर ए बरोबर पहिलं तिथून उत्तर सुरू झालं बाळांनो प्रश्न लिहून घेतल्यानंतर ए बरोबर काय आहे तर कंसात एम वजा 12 बी बरोबर काय आहे तर 2 कंसात एम वजा 12 आणि सी बरोबर काय आहे तर सी बरोबर आहे 2 आता बी वर्ग म्हणजे चौकटी कंसात 2 कंसात m वजा 12 चौपूर्ण साधा कंस पूर्ण आता चौकटी कंस पूर्ण त्याचा वर्ग कारण का बी ची किंमत ही आहे वजा 4 गुणिले कंसात m वजा 12 गुणिले c ची किंमत किती आहे 2 बरोबर 0 आता ह्याचा वर्ग केला 2 चा वर्ग किती आला 4 कंसात m वजा 12 त्याचाही वर्ग करावा लागेल वजा
चार गुणी दोन चार गुणी आठ कौन सात यम वजा बारह बरोबर शून्य। आता यातन सामाय करूया काय लिखते सामाय बघा मी इथं लिहू बघानो चार बाजू लिहितो त्यातून सामाय हे चार आहे इथं आठ आहे म्हणजे सहगुणक चार हा सामाय मिळणार आहे बरोबर आहे। परत दुसरं काय निघेल बघानो इथं यम वजा बाराचा वर्ग आहे इथं यम वजा बारा आहे म्हणजे यम वजा बारा हा कौ सामाय निघेल। आता बघूया पहिल्या कंसातला चार कोण गेलं आणि ह्यातला एक कंस गेला म्हणजे एक कंस राहिला कंसात यम वजा बारा कंस पूर्ण। आता ह्या पदातलं काय राहिलं इथं वजा दोन आहे चार दोन्ही आठ ना चार सामायिक निघलं म्हणजे इथं वजा दोन राहिलं आणि हा कंस तर बाहेर सामायिक घेतलेला आहे म्हणजे त्याचा प्रश्न मिटला बरोबर काय आहे शून्य बरोबर शून्य। आता बघूया हे चार चार गुणाकाराच्या स्वरूपात आहे या बाजूला घेऊया बहाकाराच्या स्वरूपात म्हणजेच काय आलं तर यम वजा बारा दुसऱ्या कंसात। आता इथं यम वजा बारा वजा दोन बरोबर शून्य भागिले चार चार गुणाकाराच्या स्वरूपात होतं ते गेलं बहाकाराच्या स्वरूपात। मग आता इथं काय आलं बघा यम वजा बारा कंसात ह्या दोघांचीही चिन्ह समान आहे म्हणजे ह्या दोघांची करावी लागेल बेरी म्हणजे वजा बारा वजा दोन म्हणजे किती आलं वजा चौदा बरोबर शून्याला चार भागाला तर उत्तर आलं शून्य। आता दोन कंसांचा गुणाकार शून्य असणं याचा अर्थ कोणता तरी कंस शून्य असेल म्हणजे एक तर यम वजा बारा बरोबर शून्य किंवा ऑर यम मायनस फोर्टीन इक्वल टू झिरो म्हणजेच यम बरोबर वजा बाराचं झालं अधिक बारा किंवा यम बरोबर वजा चौदाचं झालं अधिक चौदा माझे याचा अर्थ यमला इथं दोन किमती मिळतील एक तर बारा आणि चौदा पण बारा जर किंमत घेतली तर बारा वजा बारा बरोबर शून्य येईल बरोबर आहे बारा वजा बारा बरोबर किती येईल शून्य येणार आणि शून्यानं एक्स वर्गाला गुणलं तर वर्ग समीकरण राहील का राहणार नाही म्हणजे यातली एकच किंमत फक्त ऍप्लिकेबल आहे बरोबर आहे का तर इफ m इक्वल टू 12 देन गिवन इक्वेशन इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन गिवन इक्वेशन इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन का बरं कळतंय का तुम्हाला जर m बरोबर 12 असेल तर दिलेले समीकरण काय राहत नाही वर्ग समीकरण होत नाही सो द व्हॅल्यू ऑफ यम किती असणार आहे 14 असणार आहे म्हणून यम ची किंमत किती असणार आहे 14 आहे यमची किंमत किती आहे 14 आहे। अशा रीतीने तुम्ही प्रॉब्लेमचे दोन मधला प्रश्न क्रमांक 8 सुद्धा सोडवू शकता। आजच्यासाठी बाळांनो धन्यवाद गुड डे पुन्हा सांगतो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बरोबर आहे बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या ज्या लिंक आहेत त्या तुमच्या इतर मित्रांना शेअर केल्या तर अतिउत्तम होईल। आजच्यासाठी धन्यवाद हॅव अ गुड डे थांबवूया।